रथासमोर 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांकडे पाहून धनुष्यातून सोडला बाण. हा व्हिडिओ आपण आत्ताच पाहिला आहे. नेमका हा काय प्रकार आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहेत, पाहूयात त्याबाबतची सविस्तर बातमी. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात समावेश असलेल्या नाशिक मतदारसंघातील प्रचार सध्या शिगेला पोहोचला. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये गुरुवारी रोड शो केला. हा रोड शो सुरू असताना हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांच्या रोड शो वेळी प्रचाराचा रथ जेव्हा रस्त्यावरून जात होता, नाशिक शहरातील गंगापूर रोडच्या एका चौकात ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे यांची प्रचार रॅली हे आमने सामने झाले. तेव्हा घडलेल्या प्रसंगाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू झाल्यानंतर शहरातील गंगापूर रोडवरील या चौकामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते घोळका करून उभे होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांचा प्रचार रथ येताना दुरूनच पाहिला. त्यानंतर ठाकरे गटाच्या सैनिकांनी 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दूर अंतरावर रोखून ठेवले. मात्र एकनाथ शिंदे यांचा प्रचार रथ चौकात येताच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आणखी जोर जोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. आवाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडे पाहत धनुष्य बाण ताणत बाण सोडल्याचा अभिनय केला. आपण बघू शकतोय हा व्हिडिओ. अशा पद्धतीने आपल्या ऍक्शन मधूनच उत्तर देत मुख्यमंत्र्यांचा प्रचार रथ पुढे निघून गेला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे.